राणे साहेबांना अटक झाली, लगेच सगळ्या टीव्हीवाल्यांचा सगळ्या चॅनलचा कॅमेरा लगेच तिकडे गेला, दिवसभर सगळं कव्हरेज दाखवत होता, क्षणाक्षणाला काय झालं, कोणत्या क्षणाला काय झालं, तर सगळी माहिती टीव्हीवर दाखवली जात होती, टीआरपीचा विषय होता, त्यामुळे सगळे तिकडे पळाले. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांवर प्रत्यारोप झाले, तर त्याच्यावर डिबेट भरवल्या, त्या प्रश्नांवरचं उत्तरं शोधण्याचे प्रयत्न केले, काय होणार आहे, कसं घडणार आहे, सत्तेमध्ये काय बदल होणार आहे का, सगळ्या गोष्टी सगळं ढवळून काढलं या टीव्हीवाल्यांनी. पण त्याच काळात शेतकरी भाव मिळत नाही म्हणून टमाट्याचे कॅरेट बांधावरती फेकून देत होता, त्या बांधावर फेकलेल्या टमाट्याच्या कॅरेटकडं कुणाचंच लक्ष गेलं नाही आणि कोणत्याच टीव्हीवाल्याच्या कॅमेऱ्यामध्ये तो ढीग मात्र चित्रित झाला नाही. यांचा कॅमेरा पार काबूलपर्यंत जातो, काबूलच्या विमानतळापर्यंत जातो, तिथली गर्दी सगळं काही यांचा कॅमेरा दाखवतो, पण भाव मिळत नाही म्हणून उभ्या पिकामध्ये ज्याची मेहनत केली, 6-7 महिने ज्याच्यामध्ये कष्ट केलं, काबाड कष्ट केलं, त्या पिकामध्ये रोटर फिरवणाऱ्या ट्रॅक्टरला चित्रित करण्यासाठी यांचा कॅमेरा मात्र कधीच जात नाही. एखादा कार्यकर्ता रस्त्यावर आला, दगडफेक केली, त्यानं कार्यालय फोडलं की लगेच तिथंही कॅमेरा यांचा जाऊन पोहोचतो, क्षणात सगळी माहिती अपडेट एक्सक्लुझिव्ह सगळं टीव्हीवरती दाखवलं जातं. पण आमचा शेतकरी बापगिरी कित्येक दिवस झालं भाव मिळत नाही म्हणून टमाटर किंवा मग बाकीचाही भाजीपाला माल रस्त्यावरती फेकतोय. कित्येक रस्त्यांवरती टमाट्याचा ढीग लागला गेला, त्याचा लाल चिखल झाला, परंतु या लाल चिखलाकडं, या टमाट्याच्या ढिगाकडं, सगळ्या रस्त्यावर फेकलेल्या टमाट्याकडं कोणाचं लक्ष का जात नाही? काही एखादा छोटा मोठा विषय झाला की लगेच त्याच्यावरती चर्चा भरवली जाते, एक्सपर्ट लोक बोलवले जातात, त्याच्यावरती डिबेट होते, अर्धा अर्धा एक एक तास एकमेकांना तूडफोडीपर्यंत विषय तिथपर्यंत जातो आणि त्या प्रश्नाचं खरं तर उत्तर शोधण्याचा प्रयत्न टीव्हीवर केला जातो. पण गेली 70-80 वर्ष झालं देश स्वतंत्र होऊन कृषीप्रधान देशातल्या शेतकरी राजाचे तेच प्रश्न आणि पुन्हा पुन्हा तेच प्रश्न आहेत, त्याला तेच उत्तरं टाकले जातात आणि पुन्हा तेच प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरं कोण शोधणार आहे? तिसरी लाट येणार आहे, एक एक रुग्णसंख्या कशी वाढते, आल्यानंतर काय होणार आहे, सगळं ग्राफिकच्या माध्यमातून तुम्ही दाखवताना, मग शेतामध्ये माल पिकवल्यानंतर तो मालाला चांगला रास्त भाव मिळण्यासाठी सुद्धा काय करावं लागेल, एखादं ग्राफिक्स लावा तुमच्या टी व्ही चॅनलवरती आणि आमच्या शेतकऱ्यांना याचं उत्तर द्या टी व्हीवाले साहेब. अनेकांना प्रश्न पडतो की शेतकरी असा रस्त्यावर कमून टमाटे फेकू द्यायला लागलाय, बांधावर कमून ढिगाल घालायला लागलाय. खरंच त्यानं जेवढा खर्च केला ना, तेवढा खर्चसुद्धा एका कॅरेटच्या माध्यमातून बाहेर निघत नाही ना, त्यावेळेस त्याला काय करावं सुधरत नाही. 10-15 रुपयाला एक टमाट्याचं कॅरेट मागितलं जातं ना, त्यावेळेस त्या कॅरेटच्या पाठीमागचा जो काही खर्च असतो त्याच्यापेक्षा दुप्पट झालेला असतो. आणि मग तो 15 रुपयाला तरी कशाला विकायचं आणि मग त्याच्या मनात नेमकं काय करावं आणि काय नाही त्याला सुधरत नाही. करायच्या या प्रश्नाला कायमस्वरूपासाठी एखादं उत्तर मिळू शकत नाही का? खरं तर एक्सपर्ट टीम आहे, एवढा मोठा व्यवस्था आहे, एवढं मोठं देश आहे आपल्याकडं, सगळं काही असताना सुद्धा या सगळ्या गोष्टीवरती एका रात्रीत सगळं काही जिकाडलं तिकडे होऊ शकतं. एका रात्रीत एक्सपर्ट टीम बसवता येऊ शकते, एका रात्रीत या प्रश्नांची काय कायम स्वरूपासाठी उत्तरं आहेत ती शोधता येऊ शकतात, परंतु कुणाची मानसिकता नाही आहे. शेतकरी सुधारला पाहिजे, शेतकरी पुढं गेला पाहिजे आणि म्हणून सावध वारे गवा ज्वारीच्या दाण्यांनो बुजगावण्यांनीच पाखरांशी दोस्ती केली आहे म्हणे. सद्गुणाची देवा वाढोसी कळ मरणाची झळ साहवेना जगण्याचे देवा लाभो आई.